हेमलाने चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील बिचगाव गावातून गावठी हातभट्टीची दारू एका रिक्षामध्ये नंदुरबारकरता वाहतूक होणार असल्याची माहिती विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील यांना मिळाल्याने निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर भूषण बैसाने, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाडवी, भोजराज धनगर, विशाल गावी, पिंटू पावरा अशांनी बिचगाव गावाजवळ दबा धरून बसले असता एका पांढऱ्या रंगाच्या ॲपे रिक्षा क्रमांक MH 39J 39 36 अशी बिचगाव रोडाने नंदुरबारकडे जाताना दिसली. सदरची रिक्षाबाबत संशय आल्यानं तिच्यावर अचानक 9:30 छापा टाकून थांबवली असता रिक्षाच्या सीटच्या खाली मागच्या बाजूला काळ्या रबरी ट्यूबमध्ये भरलेली गावठी हाटबत्तीची दारू विना परवाना विना पास चोरटी वाहतूक करताना किसन रूपसिंग देसाई वय 38 वर्ष रिक्षाचालक असून बिचगाव आणि पोस्ट मोगरानी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार. हरिचंद्र शंकर कोकणी वय 30 वर्षे राहणार विजयदेवी पोस्ट मोगरानी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार अशांना ताब्यात घेतला असून सदर रिक्षातून एकूण 50 लिटर प्रत्येकी असे 14 रबरी ट्यूब व 20 लिटर दारू असलेले एक ट्यूब मिळाले असून एकूण 720 लिटर गाभक दारू रिक्षासह एकूण 1,08,000 रुपये किमतीचा मद्यमाल पोलिसांनी जप्त केलेला असून सदर आरोपितांविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल भोजराज धनगर यांनी महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम 65E 65 क 83 प्रमाणे विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक PR पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार.